नमस्कार। आपण गेल्या काही दिवसांपासून अरबी समुद्राच्या किनाऱ्यांवरती एक विशिष्ट प्रकारचा असा निळ्या रंगाचा प्रकाश पाहतोय आणि या प्रकाशाचं प्रत्येकाला कौतुक आहे, तेवढीच त्याच्याविषयी उत्सुकता देखील आहे। परंतु हा निळा प्रकाश नेमका काय आहे, ह्या निळ्या लाटा काय आहेत आणि ह्याचा धोका, बरोबर ऐकलात तुम्ही, या धोक्याबद्दलच आज आपण चर्चा करणार आहोत कोल्हापूरचे नामवंत पर्यावरण अभ्यासक डॉक्टर मधुकर बाचूळकर सर यांच्याशी। सगळ्यात पहिल्यांदा सरांकडनं आपण जाणून घेऊया की नेमक्या या निळ्या लाटा म्हणजे काय आहेत। अरबी समुद्रामध्ये ह्या निळ्या लाटा आपल्याला दिसायला लागलेल्या आहेत आणि त्याच्यामधून फ्लॅश सारखा निळा लाईट त्याच्यामधून येतो। तर हा नेमका कशामुळे आहे ते आपण प्रथम बघूया। तर हा ज्या सगळ्या निळ्या लाटा रात्रीच्या वेळी ज्या दिसतात आणि त्या सगळ्या चमकणाऱ्या ज्या आहेत, या प्रामुख्यानं आपल्याला हा जो प्रकार आहे त्याला मराठीमध्ये जैविक प्रकाश असं म्हणायचं आहे। त्यालाच इंग्रजीमध्ये किंवा आमच्या सायंटिफिक भाषेमध्ये बायो इन्फ्ल्युएन्सन्स असं म्हणतात, म्हणजे जैविक प्रकाश। जसा काजवा रात्रीच्या वेळी प्रकाश देतो त्याप्रमाणेच हा प्रकाश आपल्याला त्याच्यामध्ये दिसतो। हा चमकणारा निळा जो प्रकाश आहे हा प्रामुख्यानं एका प्राण्यांच्या मार्फत होतो आणि हे सगळे प्राणी जे आहेत हे एक पेशी आहेत आणि ते सूक्ष्मजीव आहेत। साध्या डोळ्याने दिसतात पण ते एक पेशी आहेत आणि याचं झुऑलॉजिकल नेम जे आहे त्याचं नाव आहे नॉक्टिल्युका। आता त्याचाही अर्थ कसा आहे, पण नॉक्टि मीन्स नॉक्टर्नल म्हणजे रात्री आणि ल्युका म्हणजे प्रकाश, म्हणजे नॉक्टिल्युका हे नाव त्याच्यावरून पडलेलं आहे। नॉक्टिल्युका सिंटिलान्स असं त्या प्राण्यांचं नाव आहे आणि हे प्राणी एक्स्पेशली आपल्याकडं अरबी समुद्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये दिसतात आपल्याला। हे सगळे एक पेशीय आणि सूक्ष्म जीव आहेत, सूक्ष्म प्राणी आहेत आणि याला सी स्पार्कल असं सुद्धा म्हणतात। सी स्पार्कल म्हणजे रात्री आपल्याला समुद्रामध्ये चमकतं म्हणून त्याला सी स्पार्कल असं म्हटलेलं आहे। हा शब्द सर्वसामान्य लोकांच्यासाठी लक्षात ठेवायला सोपा आहे। तर हे सी स्पार्कल जे आहेत हे डायनोफ्लॅजिलेट्स म्हणून प्राण्यांचा एक ग्रुप आहे। या ग्रुपमधले किंवा त्या समूहामधले ते आहेत, त्याचं नाव आहे डायनोफ्लॅजिलेट्स। याच्यामधले ते आहेत आणि हा प्राणी प्रामुख्यानं एकटा राहत नाही, लहान लहान प्राणी आहेत ना, हे सूक्ष्मजीव आहेत, याच्यामुळे हे प्राणी जे आहेत ते समूहानं राहतात। आपण आता म्हटलं की ते चमकतात, त्यांना एक वेगळी चमक आहे, परंतु ही सगळी चमक जर आपण गेल्या काही 2-3 वर्षांपासून पाहिलं तर आपण गेल्या वर्षी रत्नागिरीच्या या समुद्र किनाऱ्यांवरती ही सगळी निळ्या लाटाची चमक पाहिलेली, पण ह्यावर्षी पाहिलं तर सिंधुदुर्ग असेल किंवा मग मुंबईची किनारपट्टी आणि अर्थातच रत्नागिरीची किनारपट्टी, ह्या सगळ्या किनारपट्टीवरती ही निळ्या लाट्याची चमक दिसली, परंतु ही हिवाळ्यातच दिसली, असं का बरं सर? त्याला एक महत्त्वाचं कारण आहे, कारण हिवाळ्यामध्ये या प्राण्याची वाढ वेगानं होते आणि त्यामुळं आपल्याला ते हिवाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये थवे दिसतात आणि म्हणून त्याला विंटर ब्लूम्स असं म्हणतात। कारण या प्राण्याची उत्पत्ती मोठ्या संख्येनं हिवाळ्यामध्ये होते। जसं आपण मध्ये रंकाळ्यामध्ये पाहिलं की सगळं शेवाळाचं ब्लूम तयार झालं होतं, त्याला ॲल्गल ब्लूम असं म्हणतात, तसं हे प्राणी नैसर्गिकपणे विंटर सीझनमध्ये हिवाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण होतात, त्याचे मोठमोठे थवे आणि कॉलनीज तयार होतात आणि त्यामुळं हिवाळ्यामध्येच हा प्रामुख्यानं चमकणारा जो भाग आहे तो आपल्याला दिसून येतो। पण आता तुम्ही सांगितलं त्यांच्या ह्या प्रकाशाबद्दल की हे हिवाळ्यातच आपल्याला कशा पद्धतीने दिसतात, पण ते समुद्रातच राहतात आणि मग त्यांचं खाद्य काय आहे तिथलं? आता हे समुद्रातले प्राणी आहेत आणि मी मगाशी म्हणालो तसं ते एक पेशी आहेत आणि ते सूक्ष्मजीव आहेत। मग ते नेमकं काय खातात? तर समुद्रामध्ये डाय ॲटम्स नावाचे सजीव आहेत। जसं मगाशी मी म्हणालो त्याप्रमाणे डायनोफ्लॅजिलेट्स नावाचे सूक्ष्मजीव त्याच्यामध्ये आहेत। अनेक प्रकारचे जीवाणू जे आहेत ते समुद्रामध्ये आहेत, त्यानंतर मासे आणि इतर जलचर जे आहेत त्यांची जी सूक्ष्म अंडी आहेत त्याच्यावरती उपजीविका करतात आणि प्रामुख्यानं त्याचंच ते सेवन मोठ्या प्रमाणामध्ये करतात। आणि गंमत अशी आहे की ज्या ठिकाणी खाद्य त्यांचं जास्त असेल अशा ठिकाणीच त्याची प्रचंड वाढ होते आणि ते मोठ्या प्रमाणामध्ये दिसायला लागतात। आता दुसरा भाग असा आहे, हा सूक्ष्म प्राणी जो आहे हा प्रामुख्यानं लाल रंगाचा आहे, रंग त्याचा लाल आहे
पण हिवाळ्यामध्ये त्याचा रंग बदलतोय आणि हिवाळ्यामध्ये त्याला हिरवा रंग येतो. याचं सुद्धा एक कारण आहे, कारण हा प्राणी एक ठराविक प्रकारचं शेवाळ खातो आणि त्या शेवाळाला आपल्या शरीरामध्ये आश्रय देतो. त्या शेवाळाचं नाव आहे पेडी मोनाज. आता हे जे शेवाळ आहे ते सुद्धा सूक्ष्मच आहे, एक पेशी आहे, आणि हे पेडी मोनाज नावाचं जे शेवाळ आहे हे त्याच्या शरीरामध्ये त्याला आश्रय देतं, त्यामुळं त्याचा लाल रंग बदलतो आणि त्याला हिरवा रंग प्राप्त होतो. गमत आहे ना, म्हणजे त्याला हिरवा रंग प्राप्त होतो आणि त्यामुळं आत्ता हिवाळ्यामध्ये हे लाल दिसतच नाहीत, हे प्रामुख्यानं आता आपल्याला हिरवे दिसायला सुरुवात होतात. आणि सर्वात महत्त्वाचं आहे, आत्ता दिवसा आपण त्या किनाऱ्यावर जर गेलात तर ते समुद्राच्या पाण्यावर एक हिरवा तवंग दिसतो आपल्याला, हिरवा थर दिसतो. लक्षात आलं असेल की हा हिरवा थर आणि हिरवा तवंग जो आहे तो या प्राण्यांचाच आहे, पण ते प्राणी हे पेडी मोनाज नावाचा ॲलगीला आपल्या शरीरात आश्रय देतात, त्यामुळं सगळं हिरवा रंग दिसायला लागलेला आहे. आणि सर्वात महत्त्वाचं, हे शेवाळ जे आहे ते हिरव्या रंगाचं आहे आणि आपल्याला माहीत आहे की हिरव्या वनस्पती हे प्रकाश संश्लेषण करतात आणि स्वतःचं अन्न तयार करतात, तसं या शेवाळसुद्धा हे स्वतःचं अन्न तयार करतं. आणि गंमत अशी आहे, त्यांनी तयार केलेल्या त्या अन्नावर सुद्धा हा प्राणी जगतो. आता आपण ऐकलं की त्यांचा रंग लाल आहे, हिरवा पण आहे आणि ते रात्री चमकताना आपल्याला निळे दिसतात आणि ह्या अशा निळ्या लाटा सगळीकडे तयार झालेल्या आपल्याला अरबी समुद्रात दिसत आहेत. परंतु जसं काजव्यांना एक प्रकारचा विशिष्ट असा प्रकाश असतो तसाच हा प्रकाश आहे, मग हे जे जीव आहेत हा प्रकाश नेमका ते कसा तयार करतात? आता या प्राण्यांना आपण सी स्पार्कल असं म्हटलेलं आहे. आता हे प्राणी जे आहेत हे एक पेशी आहेत सांगितलं आणि हे सूक्ष्म प्राणी आहेत आणि हे प्राण्यांच्या मध्ये काही प्रथिन आहेत. याच्या शरीरामध्ये एक ठराविक प्रकारचं प्रथिन आहे, त्याचं नाव आहे ल्युसिफेरिन. आणि त्याचबरोबर ल्युसिफेरेज नावाचं त्याच्यामध्ये एक एन्झाईम आहे, ज्याला मराठीमध्ये आपण विकर म्हणतो. हे ल्युसिफेरिन हे प्रोटीन आहे आणि ल्युसिफेरेज हे एन्झाईम आहे. या दोघांच्या मध्ये एक जैविक प्रक्रिया घडते आणि ही जैविक प्रक्रिया घडल्यानंतर त्याच्यामधून प्रकाश बाहेर पडतो. म्हणजे ही एक प्रकारची जैविक रासायनिक प्रक्रिया आहे आणि म्हणूनच त्याला जैविक प्रकाश असं म्हटलेलं आहे. आणि त्या पद्धतीनं आपल्याला याच्यामधून प्रकाश बाहेर पडलेला दिसतो. आता हा प्रकाश बाहेर पडण्यासाठी, म्हणजे या रासायनिक क्रियेमध्ये हा प्रकाश बाहेर पडतो नाही असं नाही, ही जैव रासायनिक प्रक्रिया आहे हे जरी मान्य असलं तरी सुद्धा हा प्रकाश बाहेर पडण्यासाठी त्या रिॲक्शनला स्टिम्युलेट करण्यासाठी ते प्राणी किंवा त्या पेशी उद्दीपित होणं गरजेचं आहे, ॲक्टिवेट होणं गरजेचं आहे. मग हे नॅचरली ॲक्टिवेट कसे होतात लक्षात आलं असेल, उसळणाऱ्या लाटा ज्या आहेत, मोठ्या प्रमाणामध्ये येणाऱ्या ज्या लाटा आहेत त्याच्यामुळे हे जीव जे आहेत ते उद्दीपित होतात, ॲक्टिवेट होतात आणि मग निळा प्रकाश मोठ्या प्रमाणामध्ये द्यायला लागतात, त्यामुळं त्या सगळ्या लाटा आपल्याला निळ्या दिसतात. म्हणजे लाटा आल्यामुळं त्या उसळणाऱ्या ज्या लाटा आहेत, धडकणाऱ्या ज्या लाटा आहेत त्याच्यामुळे या पेशी उद्दीपित होतात आणि म्हणून त्याच्यामधून हा प्रकाश बाहेर पडलेला आपल्याला दिसतो, म्हणून लाटा आपल्याला निळ्या दिसतात. परंतु सर, मला हा पण प्रश्न पडलेला आहे की हे फक्त किनाऱ्यावरतीच का दिसतं, मध्ये समुद्राच्या मध्यभागी का दिसत नाही? याचं सुद्धा कारण असं आहे, या प्राण्याला लागणारं जे खाद्य आहे हे प्रामुख्यानं समुद्र किनाऱ्यावर आहे. दुसरं, तिथं अनुकूल परिस्थिती आहे, त्यामुळं समुद्र किनाऱ्यावर ते थवे मोठ्या प्रमाणात येतात सगळे, लक्षात आलं, त्यामुळं त्यांची संख्या ही समुद्राच्या मध्यभागीपेक्षा समुद्र किनाऱ्यावर जास्त आहे. त्यांना उपलब्ध असणारं खाद्य मोठ्या प्रमाणामध्ये असल्यामुळं त्याच्या सगळे थवेच्या थवे त्याच्या सगळ्या कॉलनीज ज्या आहेत या सगळ्या समुद्र किनाऱ्यावर येतात, त्यामुळं आपल्याला रात्री समुद्र किनारा प्रकाशित झालेला दिसतो. हा सगळा एक वेगळा प्रवास आहे आणि खूप वेगळं असं ह्याच्या बाबतीतलं आपण आता सरांकडनं ऐकतोय. सर खूप छान माहिती देतात ह्याच्याबद्दल. परंतु मला हा पण प्रश्न आता पडलेला आहे की नेमकं पहिल्यांदा या सगळ्या निळ्या लाटा कधी दिसून आल्या? तर या निळ्या लाटांचं पहिल्यांदा ऑब्झर्वेशन जे आहे ते केरळमध्ये दिसलं पहिल्यांदा. केरळच्या तिथल्या शास्त्रज्ञांनी त्याच्यावर अभ्यास पण केला, मला वाटते 2015 या लाटा, अशा निळ्या रंगाच्या लाटा प्रथम केरळमध्ये दिसल्या. केरळमध्ये अरबी समुद्रच आहे आणि या प्राण्याचं वर्चस्व म्हणा किंवा
हे प्राणी प्रामुख्याने अरबी समुद्रामध्ये मोठ्या संख्येने आहेत आणि हा प्रकार पहिल्यांदा केरळमध्ये दिसला. मग सागरी विज्ञानाचा अभ्यास करणारे जे लोक आहेत, जे शास्त्रज्ञ आहेत, त्यांनी त्याच्यावर अभ्यास सुरू केला आणि तेव्हापासून हे लोकांना कळायला लागलं आणि गेल्या 2 वर्षापासून ते महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये दिसायला लागलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये ह्याचं वाढलेलं प्रमाण हे पाहता जर आपण विचार केला तर ह्या निळ्या लाटांचं प्रत्येकाला कुतूहल आहे, परंतु ह्या निळ्या लाटा ज्या आहेत, हे जे जीव आहेत सर, हे तिथेच समुद्राच्या किनारी आपल्याला दिसतात, अर्थात ते समुद्रात राहतात. परंतु समुद्रात राहत असताना बाकीचे इतर जे समुद्री जीव आहेत ते ह्या म्हणजे हे जे जीव आहेत त्यांना खातात का? हे सर्वात महत्वाचं आहे. तर मगाशी मी म्हणालो की ते डाय ॲटम्स, त्यानंतर डायनोफ्लॅजिलेट्स आणि समुद्रामध्ये असणारे जीवाणू आणि त्याचबरोबर मासे आणि इतर जलचरांची जी सूक्ष्म अंडी आहेत त्याच्यावर ते फीड करतात, त्याच्यावर अवलंबून आहेत. पण त्यांचं मुख्य खाद्य जे आहे ते डाय ॲटम्स आहे, हे त्यांचं मुख्य खाद्य आहे. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न जो तुम्ही विचारला की हे प्राणी जे आहेत हे त्यांच्या शरीरामधून अमोनिया तयार करतात आणि त्यामुळे या प्राण्याला इतर कोणताही प्राणी खात नाही. फक्त निसर्गामधला जेलीफिश नावाचा जो प्राणी आहे हा एकमेव प्राणी फक्त त्याचं भक्ष्य करतो, बाकी कुठलाही प्राणी त्याला खाऊ शकतच नाही, कारण तो शरीरामध्ये अमोनिया तयार करतो, त्यामुळे तो इतर प्राण्यांसाठी घातक आहे. गेल्या काही 5-6 वर्षांपूर्वी आपण मुंबईच्या किनारपट्टीवरती पाहिलेलं जेलीफिशचं प्रमाण वाढलेलं, त्या समुद्र किनाऱ्यावरती जेलीफिश येत होते, मग तेव्हा हाच प्रकार होता का? कदाचित हाच प्रकार असू शकेल आणि आपल्याला सांगायला हरकत नाही की मुंबईमध्ये जे सागरी विज्ञानावर अभ्यास करणारी संस्था आहे त्यांच्यावर यांचं संशोधन चालू आहे. या संशोधनामधून भविष्यकाळामध्ये अजूनही भरपूर माहिती आपल्याला उपलब्ध होऊ शकेल. नक्कीच, माहिती तर आपण सरांकडनं खूप जास्त घेतोय ह्या निळ्या लाटांविषयी. तर मला आता असं विचारायचं आहे की मध्ये म्हणजे 2 आठवड्यांपूर्वी जर आपण पाहिलं तर ह्या निळ्या लाटा फक्त आपल्याला रत्नागिरीच्या समुद्रकिनाऱ्यात दिसल्या, त्यानंतर सिंधुदुर्ग, त्यानंतर मुंबई आणि आता संपूर्ण अरबी समुद्र किनारपट्टीवरती ह्या निळ्या लाटा दिसत आहेत आणि ह्यांची संख्या वाढत चाललेली, ह्या मागचं कारण काय सर? याचं मुख्य कारण असं आहे की हिवाळा हा सीझन त्यांना फेवरेबल आहे, कारण हिवाळ्यामध्ये यांची मोठ्या प्रमाणामध्ये वाढ झालेली आपल्याला दिसते. पण अलीकडच्या काही वर्षामध्ये याची संख्या मोठ्यानं वाढते हे मात्र निश्चित आहे आणि त्याचं मुख्य कारण आहे समुद्राच्या पाण्याचं होणारं प्रदूषण. या प्रदूषण त्यांना फेवरेबल आहे. समुद्राच्या पाण्याचं होणाऱ्या प्रदूषणामुळे आता त्यांची संख्या वाढत चाललेली आहे आणि आपल्याला पण माहिती आहे की समुद्राच्या पाण्याचं प्रदूषण होतं ज्यावेळी, त्यावेळी प्रामुख्यानं समुद्राच्या पाण्यामधला कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढतं. कारण आज आपल्याला माहिती आहे की आपल्याकडं सगळ्या वातावरणामध्ये आता कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढलेलं आहे. हा कार्बन डायऑक्साईड पाण्यामध्येही जातो आणि त्यामुळं समुद्राच्या पाण्याचंही कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढलेलं आहे. तर आता आपण सरांकडनं ऐकलं की या प्राण्याचं कशा पद्धतीने सागरी जीवनामध्ये बदल घडवलेत ह्या प्राण्याने, परंतु नुसतं सागरी जीवनामध्येच नाही तर सागरी जीवनाबरोबरच सर ह्याचे बदल मानवी जीवनावरती आणि सागरी जीवनावरती कशा पद्धतीने झाले आहेत? सर्वात महत्त्वाचं काय आहे, मी मगाशी म्हणालो त्याप्रमाणे की हा प्राणी मोठ्या प्रमाणामध्ये डाय ॲटम्स खातो आणि हे डाय ॲटम्स जे सूक्ष्म जीव आहेत हे सागरी अन्न साखळी ज्याला म्हणतात, म्हणजे ज्याला आपण मरीन फूड चेन म्हणू किंवा मरीन बायोलॉजिकल चेन असं म्हणू, या चेनमधले ते प्रायमरी प्रोड्युसर्स आहेत. कारण आपल्याला माहीत आहे की जेवढे सजीव आहेत त्या प्रत्येक सजीवामध्ये बायोलॉजिकल चेन आहे, अन्न साखळी आहे आणि या बायोलॉजिकल चेनमधले डाय ॲटम जे आहेत ते प्रायमरी प्रोड्युसर्स आहेत, म्हणजे प्राथमिक प्रोड्युसर्स आहेत. आता मला सांगा की जेव्हा प्राथमिक प्रोड्युसरच जर नष्ट झाले तर पुढचं सगळी चेन डिस्टर्ब होणार आहे, त्यामुळं या प्राण्यांची संख्या जशी वाढेल तसे डाय ॲटम्स कमी होतील, झालेलेच आहेत. आणि डाय ॲटम्स जसे कमी होतील तेव्हा सागरी अन्न साखळी किंवा मगाशी म्हणालो तसं मी मरीन बायोलॉजिकल चेन ही भविष्यकाळामध्ये डिस्टर्ब होईल आणि एकदा एखादी फूड चेन डिस्टर्ब झाली की त्याच्यावर अवलंबून असणारे बाकीचे जे प्राणी आणि सजीव आहेत त्यांची संख्या कमी व्हायला लागली, त्यामुळं ही धोक्याची सूचना आहे की या प्राण्याचं अस्तित्व मोठ्या प्रमाणामध्ये वाढणं हे आपल्यासाठी धोकेदायक आहे. त्या मरीन बायोलॉजी ज्याला मी म्हटलं किंवा समुद्रामधले जे सजीव आहेत त्यांच्यासाठी हे घातक आहे. आम्हाला दिसताना त्या निळ्या लाटा, तो सगळा निळा फ्लॅश
आम्हाला बघायला चांगलं वाटतं खरं, पण हा बायोलॉजीसाठी घातक आहे, इतर प्राण्यांच्यासाठी हा प्राणी घातक आहे, त्यामुळे वेळीच कंट्रोल करणं हे गरजेचं आहे. खरंच खूप महत्त्वाचं आहे हे, म्हणजे मृगजळ म्हटलं तरी चालेल ह्याला, हे मृगजळच आहे. ह्या मृगजळापासून सगळ्यांनीच लवकरात लवकर सावध होण्याची गरज आहे. परंतु त्याचबरोबर मला हा एक असाही प्रश्न पडला आहे की आत्ता त्या निळ्या लाटा बघण्यासाठी पर्यटक तिथे भरपूर मोठ्या संख्येने जात आहेत, तर पर्यटकांवरती ह्याचे काय परिणाम होऊ शकतात? पर्यटकांच्यावर डायरेक्ट परिणाम होणार नाही, पण मी मगाशी म्हणालो तसं बायोलॉजिकल चेन डिस्टर्ब होईल आणि याचे गंभीर धोके आपल्याला भविष्य काळामध्ये दिसायला सुरुवात होतील. याचं कारण असं आहे की आपणसुद्धा या सागरी सजीवांच्यावर अवलंबून आहे. सागरी प्राणी आपण अन्न म्हणूनही वापर करतो. जर यांची संख्या जर आपल्याला कमी व्हायला लागली तर आपल्याला आत्तासुद्धा माहीत आहे की ग्लोबल वॉर्मिंगमुळं, समुद्रातल्या पाण्याच्या प्रदूषणामुळं माशांची संख्या कमी झालेली आहे, माशांचे दर त्यामुळं वाढलेले आहेत, आणि या प्राण्यांच्यामुळं परत त्यांच्यावर जर परिणाम झाला, तिथली सगळी फूड चेन जर डिस्टर्ब झाली तर भविष्य काळामध्ये जलचरांची संख्या कमी होईल आणि त्याचा इनडायरेक्टली परिणाम आपल्यावर सुद्धा होईल. त्यामुळं मानवावर परिणाम होणार आहे, पण तो इनडायरेक्ट असणार आहे. आणि कालांतरानं या सगळ्या जलचरांची, माशांची संख्या कमी होऊ लागेल आणि त्यावेळी आपल्याला याचे परिणाम जाणवायला लागतील. खूपच धोक्याची घंटा आहे ही प्रत्येकासाठी. निळ्या लाटांचं जेवढं आपल्याला कुतूहल आहे, परंतु तेवढीच खूप मोठी धोक्याची घंटा प्रत्येकासाठी, म्हणजे ह्या पृथ्वी तलावरच्या प्रत्येक जीवासाठी ही धोक्याची घंटा आहे. पण ह्याच्यावरती उपाय नक्की काहीतरी असेलच, तोही उपाय आपण सरांकडनं ऐकूया, काय आहे ते. यांची संख्या वाढण्याचं प्रमुख कारण मगाशी मी सांगितलं ते म्हणजे समुद्राच्या पाण्याचं प्रदूषण. आणि हे पाण्याचं प्रदूषण वाढल्यामुळं समुद्राच्या पाण्यातला कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढलेलं आहे आणि ऑक्सिजनचं कमी झालेलं आहे. आणि जे जलचर समुद्रामध्ये त्यांनाही ऑक्सिजनची गरज आहे. ऑक्सिजन प्रमाण कमी झाल्यामुळं जलचरावर धोका आहे. त्यामुळं आपल्या हातात एकच आहे की सागरी जलप्रदूषण जे आपण करतो आहे, आपणही जबाबदार त्याला मोठ्या प्रमाणामध्ये आहे. हे जलप्रदूषण कमी जर झालं तर आपल्याला याच्यातून सुटका होऊ शकेल. त्यामुळं जलप्रदूषण जे आपण मोठ्या प्रमाणामध्ये समुद्राच्या पाण्याचंसुद्धा करतो आहे, हे जलप्रदूषण कमी करणं एवढंच आपल्या हातामध्ये आहे. आणि ते जलप्रदूषण आपण लवकरात लवकर कमी करणं हे गरजेचं आहे. दुसरं जे ग्लोबल वॉर्मिंग आहे, सगळ्या जगाचं जे तापमान वाढते त्यामुळे समुद्राच्या पाण्याचंही तापमान वाढायला लागलेलं आहे, त्याच्यामध्येही कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढून ऑक्सिजनचं कमी व्हायला लागलेलं आहे. त्यामुळं आपल्याला दोन गोष्टी करता येण्यासारख्या आहेत की समुद्राच्या पाण्याचं प्रदूषण आपल्याला थांबवलं पाहिजे आणि ग्लोबल वॉर्मिंग जे म्हणतो आपण, जागतिक तापमानावर त्यालाही माणूसच जबाबदार आहे, आपणच जबाबदार आहे, तर ते कमी करण्यासाठी आपण प्रयत्न करणं गरजेचं आहे. नक्कीच आज पृथ्वी तलावरचं संपूर्ण प्रदूषण वाढलेलं आहे आणि या प्रदूषणाचाच एक लेखाजोखा आलेख म्हणजेच ह्या संपूर्ण अरबी समुद्रावरती आलेल्या ह्या निळाशार लाटा. ह्या निळाशार लाटा सगळ्यांनाच खूप आश्चर्यचकित करतात आणि त्याचबरोबर त्यांचं एक कुतूहल देखील प्रत्येकाच्या मनात निर्माण होत होतं. या प्रत्येक कुतूहलाचं, हे प्रत्येक कुतूहल असलेल्या प्रश्नाचं उत्तर आज मी तुम्हाला प्रत्येकाला दिलेलं आहे. आज आपल्यासोबत होते पर्यावरण तज्ज्ञ कोल्हापुरातील मधुकर बाचुळकर सर. त्यांच्याकडनं आपण जाणून घेतलं संपूर्ण ह्या सागरी जीवनातील ह्या सगळ्या घडामोडी, सागरी जीवनावरती ह्या निळ्या लाटांचा काय परिणाम झाला आहे आणि याचमुळे आपल्या मानवी आयुष्यावरती काय परिणाम होणार आहे हे थोडक्यात सरांनी आपल्याला सांगितलं. त्यामुळे आता प्रत्येकाने आता सजग नागरिक बनून ह्या संपूर्ण पृथ्वी तलाचं संरक्षण करणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे आतापासूनच ह्याला हातभार लावा आणि आपल्याला जेवढं जमेल तेवढं पर्यावरण संरक्षण करण्याची गरज आहे आणि ते तुम्ही प्रत्येकजण कराल हीच आशा बाळगते. कॅमेरामन ऋषिकेशसह मी दुर्वा दळवी, तरुण भारत न्यूज.